नमस्कार मंडळी, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे अनुज आणि मी सध्या आलो आहे नाशिकला. आम्ही हरिहरगडला चाललो आहे आणि सध्या आम्ही पोचलो आहे. सकाळी 6 वाजता आम्ही निघालो घरातून. आम्हाला कल्याणवरूनच बस होती आणि ह्यावेळी पण बकेट लिस्टनेच ही ट्रीप ऑर्गनाईज केली आहे आणि गडाच्या खालीच आहे आम्ही. आता गड आमच्या समोर दिसतो आहे, हा गड आहे आणि आपल्याला वरती जायचं आहे. तर चला सुरू करूया आपला ट्रेक. एकदम त्या टोकाला जायचं आहे आणि जो तो सरळ जो पॅच दिसतो त्या जागी बरोबर पायरे आहेत. जो मेन पॅच आहे या गडाचा अवघड तर दिसतोय ट्रेक, पण मजा येईल. क्या बोलते पब्लिक? एक नंबर. कडक ना? येस. तर या पण ट्रेकला आपले एक मित्र आहेत, श्रीराम आहे. श्रीरामचं पण चॅनल आहे यूट्यूबचं. समजा त्याचे तुम्हाला व्लॉग्स बघायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक पाठवतो, नक्की बघा. आणि राहुल पण आहे, विकास आहेत, सर्व आहेत बाकीचे आपले मित्र. यो अरे जरा कोण कोण, अरे या ना, तो व्हिडिओ बनवतोय. हाय करा बघा. हाय हाय. काय रे, हे काय चालू आहे? कळेल तुला युट्यूब वरती व्हिडिओ आल्यानंतर कळेल. याला याला म्हणतात व्लॉगिंग. अच्छा, ओके. हे काय असतं? ते असतं काहीतरी, ते कळेल थोड्या दिवसात तुम्हाला. 3-4 दिवस. कुठे आलायस तू? आज आलोय हरिहर फोर्ट. मी कोण आहे? फाउंडर आहेत बकेट लिस्टच्या. तर बरोबर 11:30 आम्ही ट्रेक सुरू करतोय आणि ऊन वगैरे पण आहे. तर बघूया किती वेळ लागतं चढायला. नॉर्मली तरी 1.5 तास लागतो या गड पूर्ण करण्यासाठी, पण आपल्यासोबत खूप जण आहेत. टोटल आम्ही 43 जण आहेत, तर जरा वेळ लागेल जायला आम्हाला. बघूया सगळेजण पोहोचतात का वरती. राहुल लोणकेवरती आले आहेत अशाच प्रकारे आणि झाडी खूप आहे इकडे. जाताना असे काट्यांची झाडी वगैरे लागतात, त्यामुळे तुम्ही हा झाडं वगैरे पकडताना नीट बघा, तर लागण्याची शक्यता आहे. ओके, तर चला जाऊया. आज संडे असल्यामुळे गर्दी खूप दिसते वरती गडावरती आणि बघूया आता आपल्याला कशी शूट करता येते. आणि आले सगळे लिंबू पाणी वगैरे पित आहेत. तर बरोबर 1 तास ट्रेक करून वरतीपर्यंत आलो आहे आणि असा मोठा पठार आहे. मध्येपर्यंत आलो आहे, असा मध्ये पोचलो आहे गडाच्या. पठार आहे एक मस्त चालायचा एक आहे पॅच. तर तो 15-20 मिनिटं लागतील आपल्याला वरतीपर्यंत जायला. मग तिथून मेन पॅच सुरू होईल पायऱ्यांचा. तर चला. सगळे मित्र थकलेत आपले, सगळ्यांचे चेहरे तुम्ही बघू शकताय किती एकदम हे झालेत. तर आपण त्या रस्त्याने आलो आहे. हा तो जो मला तुम्हाला रस्ता दिसत असेल तो रस्ता करत करत ह्या जंगलातून वरतीपर्यंत आलो आहे आणि काही आपले मित्र येतात अजून मागे. आणि आपल्याला सरळ तिथे वरती जायचं आहे, एकदम शिखरावरती. द्या काकडी खातात. ब्रेक ब्रेक घेतला सगळ्यांनी. आराम आराम, किती आराम करणार. आयला स्वतःच लागतात झोपायला आणि बोलतो किती आराम करणार. अजून एवढा गड बाकी आहे. तर मित्रांनो, फायनली आम्ही वरतीपर्यंत पोहोचलो आहे. आता जो शेवटचा पॅच आहे तो पायऱ्यांचा, तो फक्त बाकी आहे. आणि आपले काही मित्र आहेत त्यातून वरती यायचे आहेत. ते सर्वजण वरती आल्यानंतर आपण इकडून पुढं जाऊया, वरती जाऊया. मग आपण ते आल्यानंतर अर्धा तास झाला थांबलो आहे, तरी पण काही आमचे मित्र आहेत ते वरती येत नाहीत अजून. अजून समजा 10-15 मिनिटं अजून वाट बघूया आणि मग नसतील येत तर वरती जाऊया, कारण वरती खूप गर्दी आहे.
माणसं दिसत आहेत, खूप वरती गेलेत. अजून जास्त वेळ थांबलो तर अजून गर्दी होईल. बघूया आता कधी येत्या ते. तर सगळे मित्र आपले आहेत ते फायनली वरतीपर्यंत पोचलेत आणि जो शेवटचा जो पॅच आहे पायऱ्यांचा तर तो आता आम्ही चढायला घेतोय. तर बघूया कसा होतोय तो. आता आपल्याला वरती जायचंय. तुम्ही बघताय मागे खूप गर्दी आहे. इकडे पण सगळे बसलेत, खूप जास्तच गर्दी आहे. आता आमचा ग्रुप सगळा एकत्र होऊन मग वरती जाणार आहे. सगळ्यांची वाट बघतो. सगळे येतात आता इकडे. तर आपला पूर्ण बकेट लिस्टचा ग्रुप आता चाललाय आणि आपला एक मित्र राहुल लोणके वरतून शूट करतोय. तर हा हा हे सगळेच आहेत. सगळी लाईन आपली आहे ती बकेट लिस्ट मधलीच आहे. तर चला पोचलो बाबा. वरती दुकान आहे, इकडे लाकडाचा दरवाजा आहे. बघू शकता शेवटी पोचले आपले मित्र. यो आळस का देतोय रे तू. चला जाऊ पुढे. आता जराशी छोटीशी वाट, बाजूला दरी आहे त्यामुळे आरामात आपले मित्र सगळे बसलेत पुढेच. हाळू रे, हाय करा. हाय, अनुज माने ब्लॉग्स. ग्रुप वरती आहेत ना तुम्ही? पाठवतो लिंक. तर रस्ता तुम्ही बघू शकताय. आम्ही इथून आलेलो. आता इथून वरतून आपल्याला इकडं वरती जायचंय. 80 डिग्रीचा दिसतोय अँगल पायऱ्यांचा. काही माणसं वरतून येतात म्हणून थांबलोय आम्ही एका बाजूला कोपऱ्यात. हा ड्रोन आणलाय ना जागेत. काय ड्रोन दोन दोन आणले का ड्रोन आणलाय? हो व्हिडिओ काढतोय. दिसते का मी? व्हिडिओ मध्ये येत आहे. डोळे फिरतात खाली बघितल्यावर. काय ना वर बघ, तू वर बघ. मला बरं वाटत. काय होतं खाली बघितलं? काय होत काय नाही ना वर बघा वर बघा. निघाल निघाल तू निघाल. काय नाही वर. Come on, come on, chalo. Come on. How's it, Josh? Hi. Extremely high. No, I'm in a high bar. So, finally, आम्ही वरतीपर्यंत पोचलोय गडाच्या शिखरावरती आणि असं पठार आहे पूर्ण. आणि एक शेवटचा जो पॅच आहे तो तिकडे आहे.
जिथं झेंडा दिसतोय तुम्हाला इथून दिसत नसेल, पण इथं जो आपल्याला इथं जायचं एकदम शिखरावरती, तो लास्टचा पॉईंट आहे हरिहर फोर्टचा, तर तो आपण पूर्ण करूनच रिटर्न जाणार आहे. आणि या मॅडम आमच्यासोबत पहिल्यांदा आलेत, कसं वाटते तुम्हाला येऊन? पहिला ट्रेक आहे तुमचा? कितवा ट्रेक आहे हा? फर्स्ट ट्रेक. कसं वाटलं? मग तो शेवटचा बॅच आहे, तिकडे जायचंय आणि गर्दी खूप दिसते. बघू आपल्याला वरती जायला जमतंय का. मला वाटत तर नाही की सगळेच आमचे ग्रुपमधले वरती येतील, पण बघूया किती जण येतात वरती. आणि इकडे पाण्याचे कुंड आहेत, पाण्याची टाकी तुम्ही बोलू शकता. इकडे एक आहे, तिथे एक आहे. अरे तुला माहिती आहे ना, तू गोप्रो आहे. चला तर फायनली पोहोचलोय वरती, सगळे आहेत आपल्या सोबत. फायनली बकेट लिस्ट चे सगळ्यात शेवटी हा पोहोचलाय, शेवटी हा पोहोचलाय. आम्ही खाली पोहोचलोय ना, पोहोचलोय ना, हे महत्वाचं आहे. वरती जरा जागा आहे उभारण्यासाठी, जास्त नाही आहे, 15 जण फक्त वर उभे राहू शकतात. सगळे वरती पोहोचलोय सेफ. जाताना जरासा कठीण आहे, पण होऊन जाईल पूर्ण. काय एवढं चढलं तिथं, उतरू पण नीट. तर फायनली आता खाली आलोय आणि चाललोय परत खालीच. आता जाताना जास्त व्हिडिओ काढणार नाहीये, बघू मध्ये मध्ये थांबलो तर व्हिडिओ येतील. आणि बघूया, खूप गोंधळ चालू आहे इकडे, तुम्ही बघताय गर्दी खूप आहे, त्यामुळे खूप आवाज आहे. बाकी कसा व्हिडिओ वाटला कमेंट नक्की करा, लाईक पण करा आणि सबस्क्राईब करा, शेअर करू सब लोग. आता सगळ्यांना कचरा गोळा करत बाटल्या वगैरे, प्लॅस्टिकचे कागद, त्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या आपण जमा करून घेऊन जात आहे परत खाली. तर प्रत्येक जणाने असा विचार केला पाहिजे गड किल्ल्यांवरती कचरा वगैरे जो आहे तो साफ केला पाहिजे, त्यापेक्षा असा विचार केला पाहिजे की गड किल्ल्यांवरती कचरा करूच नये. बॉटल वगैरे जे आहेत पाण्याच्या, त्या आपण जे आणतो त्या आपण परत घेऊन जाण्याची जबाबदारी पण आपलीच असते. मग या गोष्टी जरा माणसांनी टाळल्या पाहिजेत. मित्रांनो, आम्ही सकाळी 11:30 वाजता ट्रेकला सुरुवात केलेली, आता 5 आहेत आणि बऱ्यापैकी आम्ही परत उतरलोय खाली पूर्णगड. तरी अर्धा तास लागेल खाली पूर्ण उतरायला. अजून श्रीराम आपल्या सोबत आहे, तुला हालत खराब झाली श्रीरामची पण. भूक लागली सगळ्यांना. कडक कुठे. तर मंडळी जेवण वगैरे झाले आणि रात्र सुद्धा झाली आहे, अजून आम्ही इकडेच आहे. आणि आता जेवण वगैरे सगळं आवरून वाजलेत, 7 वाजलेत, तरी पण अंधार दिसतोय सगळीकडे, लाईट वगैरे नाही, त्यामुळे टॉर्च लावलेत.
तर जाता जाता एवढं सांगतो की आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. फक्त कधी ना कधी हरिहरपोर्टला नक्की या आणि भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. बाय.